जीवनी असो ज्ञान रूप देव कर, जीवनी असो ज्ञान रूप देव कर, जीवनी असो अपना सर्वांना या 20व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा. माझ्याबरोबर माझे सहकारी प्रकुलगुरू दामा सर आहेत, कुलसचिव योगिनी घारे मॅडम आहेत, संचालक मूल्यमापन मंडळाचे डायरेक्ट संचालक मूल्यमापन विभाग, फायनान्स ऑफिसर आणि सगळे सहकारी. मला वाटतंय आजचा एक शुभ दिवस आहे. आपण टीनेजमध्ये आहोत आणि शुभ दिवस आहे खरं म्हणायला हरकत नाही. या दिवशी या जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी जे काही पाऊल पुढे टाकलं गेलं त्याची सुरुवात 20व्या वर्षाची आहे. जोरात पडण्याची आपल्याला निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि तशा प्रकारचं सिग्नल्स आपल्याला मिळालेले आहेत. आनंदाची बाब, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि लोकल व्यवस्थापन हेही आपल्याबरोबर आहेत. आपण जिथे जिथे मागणी करू तिथे आपल्याला सपोर्ट मिळतो आहोत आणि या पूर्ण जो काही सपोर्ट आहे या सपोर्टचा फायदा घेऊन आपण या विद्यापीठाला खूप वरच्या शिखरावरती घेऊन जायचे आहे, जिथे देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय लेवलला या विद्यापीठाचं नावलौकिक करून करण्यासाठी आपला प्रयत्न नेहमी राहिला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करू. या विद्यापीठाच्या अंतर्गत असलेले सर्व महाविद्यालय त्यांचंही खूप मोठं सहकार्य आपल्याबरोबर लाभत आहे. आत्तापर्यंत कुठल्याही महाविद्यालयामधून कुठल्याही प्रकारचं असहकार असं कुठेही मिळालेलं नाही, त्यामुळे मला असं वाटतं की महाविद्यालय आणि विद्यापीठ एकत्रितपणे जर काम केलं तर मला वाटतं हे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय स्तरावरती नावलौकिक कमवण्यासाठी फार वेळ लागणार नाही. बाकी ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण ज्यावेळी आपला जीवनगौरव आणि बाकी जे पुरस्कार आहेत त्यावेळी मी बोलेनच, पण आत्ता सध्या तरी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना 20व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्या.